गाईस, मी आहे मेघा. तुम्ही बघताय मेघा टिप्स न्यूज. काल मस्त एपिसोड होता कालचा. सगळे घरवाले आले होते आणि बघायला खूप मस्त वाटत होतं. इतक्या दिवसांनी हे लोक आपल्या घरच्यांना भेटतायत. कुठेतरी फ्रेश होतील आता गेम मध्ये सगळे. गेम मध्ये थोडासा चेंज येईल, कारण प्रत्येकाचे घरचे येऊन तुम्ही कसे दिसताय हे सांगण्यासाठीच आलेले असतात. ते सांगतात ही आणि छान असतात हे प्रत्येकच बिग बॉस मधले हे फॅमिली एपिसोड. आपल्याला बोलायला काही नसतं, पण बघायला इंटरेस्टिंग वाटत असतात, छान वाटत असतात ते एपिसोड. मला वाटतंय कालचा एपिसोड स्टार्ट होण्याआधी, हे सगळं स्टार्ट होण्याआधी हिनाची आणि अभिजित केळकरचं डिस्कशन चालू असतं. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा. जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा. अभिजित केळकर आणि हिना बोलत असतात. हिना बोलते की बरं झालं तू विना आणि माझ्याऐवजी किशोरीताईंना वाचवलं, कारण त्यांना खूप ओझं घेऊन चालणं शक्य नव्हतं आणि असंही मी आणि विना सेफ होऊच असं ती बोलते. म्हणजे आम्ही दोघी सेफ होऊ शकतो असं म्हणते, कारण मागच्या वेळेला पहिल्यांदा हिनाला सेफ केलं होतं आणि विना ही आतापर्यंत सेफ होतच आली आणि व्यवस्थित कधी बॉटम मध्ये गेलीच नाहीये, त्यामुळे तू बरं झालं सेफ केलंस त्यांना असं बोलते हिना येऊन. तर तो बोलतो हो त्यांनी ओझं घेऊन वगैरे फिरत होत्या असं तसं. हे म्हणजे एवढं तो काही दाखवतोय तसं काही त्याला सिंपथी किंवा जसं काही खूप वाईट वगैरे वाटल्याचं दाखवतोय तसं त्याला कधीच वाईट वाटलं नाही, कारण इतका तो पॉझिटिव्ह विचार करणारा मुलगा नाहीये. किंवा किती त्यांना बॅकबिचिंग केलंय किशोरताईंबद्दल, किती त्यांना डिग्रेड करण्याचा प्रयत्न केलाय, किती प्लॅनिंग प्लॉटिंग केलंय त्यांना नॉमिनेट करायला, हे आपल्यालाही माहितीये. पण तिथं प्रश्न हा होता की हिनाला वाचवणार की विनाला वाचवणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता केळकर समोर. कारण पहिल्यांदा विनाला वाचवलं तर हिना हर्ट होणार होती, कारण वैशाली गेल्यापासून, इनफॅक्ट वैशाली होती तेव्हापासूनच त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये ठेवलंय तिला आणि वैशाली ही जाते वेळी बोलून गेली होती की काळजी घ्या तिची वगैरे. आणि बराचसा टाइम आता हे दोघं एकत्रच दिसतात आपल्याला. त्यानंतर विना, जर विनाला नॉमिनेशन पासून नाही वाचवलं तर आपलं पॅदा आहे शिव, त्याला राग येऊ शकतो आणि विनाशी पंगा म्हणजे शिवशी थोडक्यात पंगा होऊ शकतो. त्यामुळे दोघींपैकी काय आणि कसं करणार याच्यामध्ये त्यांनी आपला तिसरा मार्ग निवडला किशोरीताई. आणि आतापर्यंत मांजरेकर सरांनी त्याला असं दाखवलं की तू खूप स्ट्रॉंग आहेस, म्हणजे खूप सारा सपोर्ट बाहेरून मिळतोय असं त्याला वाटणं साहजिक आहे. आणि त्या सपोर्टमध्ये जर किशोरीताईंचे सपोर्टर्स मिळाले, आतापर्यंत किशोरीताई आणि आपले सपोर्टर्स अपोज मध्ये असतील असा तो विचार करत असेल, आपल्या सपोर्टर्स मध्ये जर किशोरीताईंचे सपोर्टर्स आले तर आपण टॉप 5 मध्ये सर्वाई करू शकू, टॉप 5 पुढे जाऊ शकू, विनरही होऊ शकू, असे काहीतरी प्लॅनिंग प्लॉटिंग त्याच्या मनात असणार आहे. कारण आतापर्यंत त्याने कधीच किशोरीताईंच्या फेवर मध्ये गेम नाही खेळला, त्यामुळे त्यांचं असं हे नव्हतंच, कधी बॉन्डिंग असं झालंच नाही. बॉन्डिंग केलं तर किशोरीताई असं पण जातील असं त्याचं मत आहे, कारण त्या खूप स्ट्रॉंग नाहीयेत असं त्याचं मत असतं. पण स्ट्रॉंग नाहीयेत पण खूप मोठ्या मोठ्या पर्सनॅलिटी समोर त्या वाचलेल्या आहेत, खूप प्लॅनिंग प्लॉटिंग करणारी, खूप गेम खेळ म्हणजे गेम मध्ये खूप फोकस असणारी वैशाली माढे तुझी मैत्रीण होती केळकर, त्यांच्या समोर सुद्धा किशोरीताई वाचलेल्याच आहेत. त्यामुळे असं स्ट्रॉंग नाही वगैरे समजणं चुकीचं आहे, त्याच्यापेक्षा तर खूप पटीने किशोरीताई स्ट्रॉंग आहेत. तुला दाखवण्यात आलं नाही मांजरेकर सरांच्याकडून हा भाग वेगळा, पण तुझ्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहेत त्या. आणि त्याच्या बोलण्यातून असं असतं की त्या स्ट्रॉंग नाही आहेत, पण ऑडियन्स तुझ्या समोर तर खूप तुझ्या समोर ते विनरही मानायला तयार होतील, कारण केळकर कुठल्याच अँगलनी ऑडियन्सच्या मनात स्थान करायला म्हणजे नाही तो जास्त मनात स्थान करू शकला. उलट आता किशोरीताईंना वाचवल्यामुळे थोडस असं झालंय की त्यांच्या सपोर्टर्सच्या मनात तरी तो गेला, आणि जर आमच्या किशोरीताईला तू वाचवलंस तरी असं झालेलं आहे. आणि तेच हिना सांगते की मला काहीच प्रॉब्लेम नाहीये वगैरे वगैरे. आणि त्यांचा जो काही टॉप 5 मध्ये ते किशोरीताईंना समजत नाहीयेत, विना असेल तो असेल शिव असेल तिघांनाही किशोरीताई टॉप मध्ये वाटत नाहीये. तेच शिवही बोलतो की किशोरीताईंना वाचवलंस बरं केलंस. आता शिव कुठल्या तोंडाने बोलला ना, दादाला वाद घालू नाही शकत तू, कारण दादा बाहेर खूप वीक असेल तरी पण त्यांच्या दोघा तिघांमध्ये वैशाली होती तेव्हा सुद्धा दादाचं डिसिजन मेन असायचं, दादाचं प्लॅनिंग प्लॉटिंग मेन असायचं. त्यामुळे शिव मनात आणून पण अपोज करू शकत नव्हता की तू का वाचवलंस असा क्वेश्चन करू शकत नव्हता, हे कुठेतरी पटलास. आणि तो बोलतो बरं झालं वाचवलंस वगैरे असं होतं त्यांचं. आणि तिकडं बोलणं चाललेलं असतं, विना विचारते नेहाला की तू काय, कारण विनाला कुठेतरी हर्ट झालं असणार ना की मला म्हणजे बघा तेवढं तर होणारच होतं. आपण कोणाला तरी एक लाईफचा नियम आहे की ते विनाने सुद्धा सांगितलंय गोज अराउंड कम्स अराउंड, तसं जर तुम्ही जे देताय ते थोडस तरी तुम्हाला येणारच आहे. आणि तो गेम 3 महिन्याचा असला तरी पण ते तुमचं तिथलं लाईफ आहे 3 महिन्याचं, ते लाईफ
त्या 3 महिन्यांमध्ये, त्या 100 दिवसांमध्ये तुम्ही जे करताय ते थोडस तुम्हाला रिटर्न मिळाल्यावरच तुम्ही तिथून बाहेर पडणार. भले तुम्ही खूप चांगले वागला असाल तर चांगलं थोडंसं रिटर्न येणारच तुम्हाला, आणि मग तुम्ही बाहेर पडणार. भले वीक असाल, स्ट्रॉंग असाल, पण तुम्ही वाईट वागलाय तर वाईट तुम्हाला त्याचं होणारच. तसं विनाच्या बाबतीत थोडस झालं, कारण तिनेही किशोरी किंवा रुपालीला वाचवण्याचा कधीच प्रयत्न केला नसता. तसं अभिजित केळकरनेही त्यांना सोडून आली तर ती काय आम्हाला जॉईन नाही झालेली, मनाने आमच्या मनात तिनं स्थान नाही केलं. हे अभिजित केळकरनी कुठंतरी अभिजित केळकरला सांगायचं होतं, आमच्या मनात स्थान नाहीये. ती स्वतःच बोलते इंडिव्हिज्युअल ना, मग खेळू दे इंडिव्हिज्युअल, असंही त्याच्या मनात असू शकतं. आणि मग विना नेहाला विचारते की नेहा, तुला जर नेक्स्ट चान्स मिळाला असता तर तू कुणाला वाचवलं असतंस? मला हे नेहा असं थोडं पटलं नाही, कारण मला नव्हतं वाटत त्यावेळेला. त्यावेळेला तर मला वाटलं ती हिनाच्या वरती आरोहला वाचवेल, कारण आरोहशी डिफेंड करणं, आरोहशी डिस्कशन करणं, आरोहशी प्लॅनिंग प्लॉटिंग आता जास्त चालू असतं माधव गेल्यापासून यांचं. आणि आरोहला बोलली पण होती, तूच आहेस माझ्यासाठी, तूच समजून घेणार आहेस आता माधव गेल्यानंतर मला, हिनाच्या समोर असे टॉन्ट्स मारले होते तिने. म्हणजे ते हिनाला पण बोलायचं असू शकतं तिला की तू असं का बोललीस, आम्ही नाही आहे काही. तर हिनाला कुठेतरी हर्ट होतं, पण तरी सुद्धा ती बोलते. पण जेव्हा विना विचारते तेव्हा मात्र नेहा सांगते की मी हिनाला पहिल्यांदा वाचवलं असतं, आणि आणखी एक चान्स मिळाला असतं तर नक्की तुला वाचवलं असतं. म्हणजे आरोह हे तिच्या लिस्ट मध्ये नव्हतं. आणि हे जाऊन ती त्या दोघांनाही सांगते, शिवानी आणि आरोहला जाऊन सांगते की मी असं असं बोलले आणि मी असं केलं असतं. तर आरोह एकदम शॉक होतो, कारण इथं काही कोणाची इक्वेशन्स कळत नाहीत, गोड बोलायला येतात तेच. म्हणजे त्यांच्या मनात आपण वाचावं असं नाहीये हे कुठेतरी वाटतं, पण मला हे सांगणं तिचं काहीतरी वेगळंच वाटलं. मला नव्हतं वाटत तिला चान्स मिळाला असतं तर नक्की तिने आरोहलाच वाचवलं असतं असं मला फील होत होतं. मला तिचे प्लॅनिंग तिलाच माहिती, ती करूही शकली असती असं हिनाला, कारण बोलण्यावरून तिचं हिना बरोबर कधीच सॉफ्ट कॉर्नर दिसत नाही, बोलण्यावरून ती कधीच हिनाला फेवर करायला जात नाही, मग ती का वाचवणार होती असं कुठेतरी वाटलं. तेच शिवानी बोलते की या स्टेजला हिना, हे म्हणजे मला ना डायजेस्ट नाही होत आहे नेहा, हिना आरोह सोडून तू हिनाचं नाव घेणार होतीस का बरं? म्हणजे हिना कुठे नाही होतं आमचं बॉन्डिंग असं काहीतरी सांगते की मी तिला वाचवणार होते, आणि असं मी त्यांनाही बोलले, जे विनालाही बोलले. त्यावर शिवानी एकदम छान छान स्टाईल मध्ये बोलते, हिना या लेवलला कुठंच नाही माझ्या इथं, माझ्या मनामध्ये हिना आता कुठंच नाही आहे असं तिला म्हणायचं असतं, हास्यास्पद होते. ती मान्य करते की मी आता ह्या स्टेजला हिनाला वाचवण्यासाठी प्रयत्न नसते नक्कीच केले, तुला किंवा आरोहला वाचवण्यासाठीच केले असते, हे ती मान्य करते शिवानी. आरोही शॉक होतो, हे शॉकिंग आहे माझ्यासाठी नेहा, तू मला नसतंच वाचवलं, हिनाला आणि विनाला वाचवलं असतं तर हो मी असं केलं असतं असं बोलते नेहा. कुठल्या आधारावर बोलते ते तिलाच माहिती, कुठेतरी विनालाही वाटलं असेल ऍटलिस्ट जे तिने माझा माझ्या नावाबद्दल विचार तरी केला, कदाचित केळकरनंही तो हा नेहा सारखाच विचार केला असेल असं मनात आलं असेल विनाच्या, कारण माझ्या नंतर अजून एक चान्स मिळाला असता, म्हणजे किशोरीताई नंतर अजून एक चान्स मिळाला असता तरी केळकरनी हिनाला वाचवलं असतं का, हे तिच्या मनात कुठेतरी आलंय. गेम समजणारे डॉन शेवटी सगळ्यात येतात, अभिजित बिचुकले खरंच पॉलिटिकल शोभतात ते, मस्त किशोरीताईंना घेतात. किशोरीताई आल्यापासून कुणीतरी किशोरीताईंना बोलायला भेटलेलं आहे, थोडस त्यांचं हेल्दी वेनी बोलणं, हेल्दी वेनी थोडस डिस्कशन चालू होतं ते थोडस बघण्यासारखं असतं, कारण किशोरीताईंना बिचाऱ्यांना कोणी डिस्कशन मध्ये घेत नाही, फ्रेंड असो काही असो, दोन शब्द बोलायचे, काहीतरी ओपिनियन द्यायचं, त्यांचं त्यांचं सरसवे फुगवे चाललेले असतात, त्यांचेच म्हणणं चाललेले असतात, त्यामध्ये काहीतरी बोलायचं असं एखादा विषय किशोरीताईंशी कोण बोलायला येतच नाही. हिना थोडस बोलायची, आता तीही केळकरकडे गेल्यामुळे त्यांच्यात थोडी बिझी असते. आणि अभिजित बिचुकले येतात, तुम्ही रडत कशाला होता, तुम्ही असं त्याच्यासमोर रडायची गरज नाही आहे, तो मुलगा कसा आहे, त्याचं डोकं कसं आहे, एक नंबरचा डोक्याने खेळणारा मुलगा आहे तो, त्याने का वाचवलंय तुम्हाला, तुमच्या फॅन्ससाठी तुम्ही आतापर्यंत आलाय, इथंपर्यंत आलाय, तुमचे फॅन आपल्यावर इम्प्रेस व्हावेत यासाठी वाचवलंय, तुम्ही कशाला रडता, तुम्हाला माहित नसेल या गोष्टी? नाही मला माहिती आहे, पण असं माझ्यासाठी कोणी वागलं नाहीये ना, म्हणजे असं मला नॉमिनेशन पासून वाचवणं, मला बॅग भरायला या आठवड्यात न लागणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, म्हणून रडू आलं, आवरलं नाही मला, मला माहिती त्या गोष्टी की तो तसं इम्प्रेस करण्यासाठी करू शकतो. पण शेवटी एक थँकफुल फिलिंग आलीच किशोरी त्यांच्या मनामध्ये, ते येणं ठीक बरोबरच होतं, कुणीही असं तर आली असती. इतका हेट करणारा माणूस मला त्याच्या जवळच्यांच्या वर जाऊन वाचवतो, थोडस किशोरी त्यांना ते म्हणजे इमोशनल करणारं होतं ते मान्य. खूप छान समजवतात अभिजित बिचोकले सुद्धा नेहाला, म्हणजे तुम्ही काय करताय, हा गेम नाही खेळत काय नाही,
शिवचा तर मेंदू गुडघ्यात आहे, म्हणजे त्याचा तर मेंदू गुडघ्यात आहे, म्हणजे तो खूप फॉलो करतो अभिजितला आणि वीणाला, म्हणून ते तसं बोलले. आणि हा माणूस एकदम डोक्याने खेळतो, म्हणे खूप वापरून घेतो सगळ्यांना. आणि आपण काय ठरवलं होतं रुपाली, म्हणजे आपला जेव्हा त्यांचा परागचा ग्रुप होता, आपण काय ठरवलं होतं की त्यांना पटापटा घालवायचं, आणि तुम्ही तर गेमच सोडून दिला. मी गेल्यापासून त्यांना घालवण्यासाठीचे काय प्रयत्न केले नाहीयेत, त्यांना कसं घालवणार होते. मी चुकले, खूप मोठे मोठे रामायण झालेत तुम्ही गेल्यापासून, कसं काय घालवणार होते. रुपालीला घालवायला पाहिजे होतं, विनाला कसला गेम खेळताय तुम्ही, असं बऱ्याचशा गोष्टी ते बोलतात. की म्हणजे विना विना काहीतरी असं यूज करते, तिचं काय नाहीये उगच असं असं करत, शिवचा गेम खराब करते, असं काहीतरी ते बोलतात. काय ते बोलतात निम्म तर कळतच नव्हतं, खूप असं त्यात ते बिग बॉस मध्ये मध्ये सांगत होते, हे ह्याच्याबद्दल बोलतायत, ते त्यांच्याबद्दल बोलतायत, पण मध्ये मध्ये आणि दुसऱ्याचा पण सब्जेक्ट काढत होते. त्यामुळे काही सेंटेन्स विनाबद्दल, काही सेंटेन्स रुपाली, शिव आणि अभिजित केळकर यांच्याबद्दल होते. पण जे अभिजित केळकर बरोबर बद्दल बोलले ते बरोबर होतं, एकदम डोक्याने खेळणारा मुलगा आहे आणि खूप यूज करून घेतो, आणि शिव शिवच्या दमवर इथपर्यंत आलेला आहे, अशा अशाच काही काही ते बोलतात. तेव्हा नेहा समजवते थोडीशी चांगली भाषा वापरून बोलू शकता, तुम्ही थोडीशी चांगली भाषा वापरा, नको असं बोलायला आपण इतरांबद्दल. त्याला काही डोकं आहे टच काय लाईक असं वगैरे त्यांचे शब्द असतात. नॅचरल वेनी जरी बोलले तरी त्यांच्या तोंडात तसे शब्द येतातच. किशोरी ताईंनाही हे बरंच समजवतात, किशोरी ताईंशीही त्यांचं खूप बोलणं होतं, तुम्ही असं करू नका किंवा असं, आणि बघा ना मला प्लॅनिंग प्लॉटिंग करून त्यांनी मुद्दाम बाथरूमची ड्युटी दिली, म्हणून मी नाही घेतली. आणि कुठेतरी बरोबर होतं ते, बरोबर ओळखलं बिचुकल्यांनी, शेवटी पॉलिटिकल आहेत ते, की असं येऊन ड्युटी द्यायची म्हणून त्यांनी दिली नाही, असं प्लॅनिंग करून अभिजित केळकरनी दिली, हे आपल्यालाही माहिती होतं. आणि मी कोणाचंही ऐकणार नाही हे त्यांना माहिती होतं, आणि म्हणून त्यांनी मध्ये तुम्हाला ढकललं. म्हणजे मी तुमचा डिसरिस्पेक्ट केला नाही आतापर्यंत, मी तुमच्या विरोधात कधी गेलो नाही, तुमचं म्हणणं ऐकतो, पण मला काल तुमचंही पटत नव्हतं तरी पण मी शांत राहिलो, तुम्ही माझं राग शांत केला, मी तुमच्या विरोधात गेलो नाही, असं काय काय ते बोलत असतात. आणि खिचडी ताई म्हणतात मान्य मान्य बरोबर आहे, म्हणजे थोडस प्लॅनिंग मी झालं होतं, पण काय ड्युटी दिलेली आहे ती करा तुम्ही. किशोरी ताईने तर कधी असं अपोज नाही केलं, किशोरी ताईंना स्वतःला असा कधी इगोच नाहीये की या गोष्टीसाठी मी अपोज करावं, ती दिसतोय या गोष्टी मी करू नये, असं त्यांच्या मनात कधीच येत नाही. काय नाही मग बाकी, यांच्या घरात त्यांच्या हेच डिस्कशन चाललेलं असतं, सकाळी मॉर्निंग सॉंग येतं संदेश आते हे, खूप त्यावरूनच त्यांनाही कळलं की आज संदेश येणार आहे, घरचे येणार आहेत, असं काहीतरी होणार आहे, हे त्यांनाही कळलं. आज फॅमिली वीक आहे, फॅमिली वीक आहे, शिव वगैरे खुश झालेला असतो. त्यानंतर बिग बॉस एक ट्विस्ट आणतात गेम मध्ये आणि सांगतात त्यांना की, म्हणजे थोडस नर्वस करायचा प्रयत्न करतात घरवाल्यांना, की काही कारणास्तव फॅमिलीवाले येणार नाही आहेत, आणि तुम्ही लेटर लिहा आणि लेटर पोच करायचंय. प्रत्येकाला पाठवलं जातं, प्रत्येकाला लेटर लिहायला देतात बिग बॉस. छान छान कॉमेडी दाखवले सगळेजण, आता काय लिहिणार, कोणाला लिहिणार एकमेकांचं. अभिजित बिचुकले ना जा आता तिथं, तुम्ही बोलू नका, बोल बडबड करू नका, असं वगैरे सांगते विना नेहा की जाऊन लिहा तिथं आता, छान लिहा. आणि अभिजित बिचुकले मला वाटते कोणाला सांगत असत, अरोहला सांगत असत, तुला माहित नाही म्हणे ही पोरगी विना खूप डेंजर आहे, ही पोरगी खूपच डेंजर आहे म्हणे, हिच्या मनात इतकी म्हणजे घृणा भरलेली आहे ना, अतिशय म्हणजे तिरस्कार आहे तिच्या मनात माझ्याबद्दल. मी हात लावलेला पेढा खात नाही म्हणली, सातारचा कंदी पेढा मी हात लावला म्हणून खाणार नाही. मला वाटलं मी चुकले विसरले असतील हे मॅटर, पण विसरले नाही ते. अरे ती विकेंडच्या डावला बोलली मी हात लावलेला पेढा खात नाही, मी कशाला बोलायचं सोडू, मी तर बोललो की सातारचा कंदी पेढा खायची तुझी लायकीच नाही आहे, तेही ते सांगून टाकतात आरोहाला. हसू येत होतं मला ते, अजून ते विसरलेले नाही आहेत, त्या गोष्टीचा राग असेल त्याच्या मनात, कारण ही खूपच वेगळीच गोष्ट आहे ना की हात लावल्यावर मी नाही खाणार. म्हणजे त्यावेळेला थोडस विनाचं कसं असं लाडो लाडू असायचं, मी नाही खाणार सौ, त्यांनी हात लावलाय ना मी नाही खाणार, असं असं बघायची वगैरे बिचुकलेंसोबत. तेव्हा बिचुकलेंच्याही तोंडावरचा ताबा जायचा, हिची लायकीच नाहीये सातारचा कंदी पेढा खाण्याची वगैरे ते बोललेले असतात. आरोहचं तेच डिस्कशन चाललेलं असतं आरोहशी, आणि आरोहनीही कुठेतरी अभिजित केळकरला ओळखलेला आहे की तू काय करतो चांगलं दिसण्यासाठी, आणि बिचुकलेनी तर पूर्णपणे ओळखलेला आहे. त्यानंतर फ्रीजचा वगैरे टास्क सुरू होतो, अभिजित बिचुकले बरोबर, शिव बरोबर, केळकर बरोबर खेळत असतात बिग बॉस. फ्रीज स्टॉप, फ्रीज स्टॉप प्ले वगैरे करायचं चालू असतं. बिचुकले शर्ट घालायला आतमध्ये जातात, काय गरज आहे का मग बेडरूम मध्ये घालायची, शर्ट अर्धाच राहतो, सगळे खूप हसतात. बिचुकले निवांत बसलेले असतात तिथं, त्यांना फ्रीज केलं जातं, केळकरलाही फ्रीज करतात, सगळी मजा मस्ती अशी चालू असते फ्रीज स्टॉपच्या टास्क मध्ये. तेव्हाच कळत आपल्याला की फॅमिलीवाले येतीलच आता. आणि बरोबर सगळ्यात पहिल्यांदा येतो बॉबी, किशोरी ताईंचा मुलगा, एकदम छान एंट्री आहे त्याची. म्हणजे प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक कुठल्याही
पाल्याला असंच वाटेल त्याच्या पेरेंट्स बद्दल, त्याच्या आई बद्दल होत्या वेळी बघून जे काही वाटेल त्याच फिलिंग बॉबीच्या होत्या. त्याला जे हर्ट झालं होतं तो एका चांगल्या वेनी, मी तुम्हाला विनंती करतोय, तो ऍक्च्युली पंजाबी आहे, काय ते वीज म्हणल्यानंतर पंजाबी आहे, खूप काही मराठी फ्लुएंटली बोलत नाही, इंग्लिश आणि पंजाबी येत असेल त्याला, माहित नाही पंजाबी तरी येतं का, मराठी नीट बोलता येत नव्हतं त्याला, पण छान सांगितलं त्यानं. मलाच असं वाटतंय असं नाहीये, पण सगळ्या ऑडियन्सचंही हेच मत आहे, माझ्यासाठी नका हे करू, पण तुमच्या स्वतःसाठी आणि बाहेरच्या लोकांना सुद्धा हे आवडत नाही. तुम्ही जे काही कॉर्नर करता किशोरीताईंना, जे काही तुम्ही बॅक आन्सर करता वेगळ्याच वेनी, ते खरंच किशोरीताईंनी 50 वर्ष झाले काम केले इंडस्ट्रीमध्ये, 50 त्यांची वयाची 50 वर्ष आहेत, जवळजवळ 100-120 फिल्म्स केलेत त्यांनी. आणि तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतः एक ऍक्टर आहात, तुम्ही जर ह्या एज मध्ये गेलात आणि तुम्हाला कसं फील होईल, तुम्ही त्या परसेप्शननी म्हणजे थोडासा विचार करा ना, तुम्ही तसा विचार करा ना की तुम्हाला काय वाटेल, किती बॅड फील होईल आणि तुमच्या घरच्यांना किती वाईट वाटेल. तसंच मला वाटतं आणि मी तेवढीच एक रिक्वेस्ट करू इच्छितो की माझ्या आईला असं नका तुम्ही कॉर्नर करू किंवा असं इतकं उद्धटपणे बोलू नका. तसं त्याला म्हणायचं होतं, आईजवळ येतो आणि आईलाही खूप छान छान बोलतो, तू खूप लोकांच्या मनामध्ये गेलेली आहेस, मला खूप तुझा गेम आवडतो, शुभ सकाळ बिग बॉस बोलतो तो. त्यानंतर सांगतो की तू आता तलवार बाहेर काढ, असं सहन नको करत राहू, तुझा स्टँड घेत जा, कुणी तुला बोलतोय, कुणी तुला विनाचा चेहरा बघितला का कसा झाला होता, जेव्हा सगळ्यांना फ्रीज केलं होतं आणि ते बोलत तो बोलत होता की असं कॉर्नर नका करू, ते फक्त आणि फक्त विला आणि रुपालीसाठीच वाटत होतं मला आणि थोडंफार केळकरसाठी, कारण कॉर्नर करणं घालून पाडून बोलणं या गोष्टी जास्त त्यांच्याकडूनच झालेल्या आहेत. टास्कमध्ये मला वाटते नेहाचं अग्रेशन, नेहाचं त्यांना बोलणं दिसत होतं उद्धटपणे, नेहा टास्कमध्ये थोडस वागतेच, थोडस म्हणण्यापेक्षा आता थोडं कमी झालंय, पराग होता तेव्हा जास्त वागायची असं मला वाटते. पण डेली ही रुपाली आणि किशोरी आणि अभिजित केळकर अवयशाली यांनी खूपच अपमान करायचं, खूप कॉर्नर, खूप वेड्यात काढल्यासारखं करायचं या गोष्टी, त्यामुळे विनाचा चेहरा असा झालेला असतो. जे कोण नेहाला नावं ठेवत आहेत त्यांनाच विनाचे केस पण इथंच आले होते, पूर्ण इथं आले होते आणि राग नशीब तिचे होते केस खाली, त्यामुळं दिसत नव्हतं राग किती आला, म्हणजे तिला कुठेतरी पटत नव्हतं ते, म्हणजे मलाच बोलतोय हे कळत होतं तिला. आणि असं सगळं बोलतो तो, थोडा वेळच दाखवला बॉबी, काही जास्त वेळ दाखवला नाही. नंतर मग सगळ्यांना प्ले केलं जातं, आईशी छान बोलणं होतं, आई ते लेटर मधलं थोडस बोलून दाखवतात, माला सांगायचं होतं ते, म्हणजे किशोरी त्यांच्या आईंना तेवढंच वाचणं होतं आणि त्याला पाठवतात. घरच्यांशी तो हेच बोलतो, मला काहीच असं पर्सनल ग्रजेस नाहीयेत कोणाबद्दल, फक्त मला जे वाटलं ऑडियन्सच्या नजरेतून जे वाटलं तेच मी तुम्हाला सांगितलं, कुणाबद्दलही राग नाहीये, हे सांगणं गरजेचं आहे म्हणून मी सांगितलं. आणि रिक्वेस्ट करतोय मी, असं काही वाईट वाटून घेऊ नका, सगळेजण भेटतात वगैरे बोलतात, सगळ्यांना भेटतो तो, छान छान भेट करून निघून जातो. त्यानंतर सगळेजण किशोरीताईंना भेटतात, किती छान आहे, गोड आहे वगैरे सांगते विना, छान आहे, तुझ्यासारखाच आहे, गोड दिसतो, बाकीचे पण सगळे छान छान बोलतात. त्यानंतर एकदम छान एंट्री होते ती, म्हणजे नेहाच्या नचिकेतची, एकदम मस्त जे काही शेर बोलून शेर बोलत बोलत एंट्री करतो आणि किती कूल आहे तो, खरंच किती कूल आहे ना नचिकेत, बापरे एवढं, म्हणजे अजिबात त्याला कोणाबद्दलही कशाबद्दलही राग किंवा कशाबद्दलही त्याला प्रॉब्लेम वाटला नाही गेम मध्ये, इतकं सुंदर बोलून गेला तो. म्हणजे अभिजित केळकरला सुद्धा हा माणूस उठता बसता नेहावर असा जळत असतो, म्हणजे इतकं पण एखादा असता तर बोलला असता ना, म्हणजे इतकं काही चिडायची तुला गरज नाहीये नेहावर, नेहा तुझ्याबद्दल इतका राग ठेवत नाही असं बोलू शकला असता, पण तसं बिलकुलच तो बोलला नाही. तुझी मुलं ठीक आहेत अभिजित, खूप छान आहे, तुझी फॅमिली चांगली आहे, विनाला बोलतो, विना तुझं आणि नेहाचं जे हेल्दी कॉम्पिटिशन आहे ते खूप आवडतं मला, आणि नेहाला आणि शिवला बोलतो की तुम्ही टॉम अँड जेरी आहात, टॉम अँड जेरी सारखे पोटरे होता, सारखे भांडत असता दोघं, आणि तुमचं जे काही थोडंफार बॉन्डिंग होतं कालच्या टास्कमध्ये, जे काही तू नेहा रडत होती तुझ्या बरोबर, आजही नेहाला तो घेऊन काही फिरत होता पाठीमाग, थोडस बरोबर आहे त्याचं की टॉम अँड जेरी सारखं असतं, कारण मला वाटतं शिवच्याही मनात तसं काहीच नाहीये, त्यामुळे ते बोललं ते बरोबर होतं, टॉम अँड जेरीचं त्यांचं रिलेशन आहे, कारण छान ते दोघं रडत होते, कालही तो पाठीवर घेऊन नेहाला फिरत होता शिव, ते खूपच छान वाटत होतं. सगळ्यांशी तो कोणालाही निगेटिव्ह बोलत नाही, कुणाशीही म्हणजे कोण नेहाशी कसं वागलं या निगेटिव्हिटी बद्दल तो काहीच बोलत नाही, सगळ्यांना सुंदर छान 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 बोलतो एकदम, म्हणजे तुम्ही कसे पॉझिटिव्ह आहात आणि तुम्ही किती छान आहात, तुमच्या घरचे ज्यांच्या ज्यांच्या बद्दल माहिती आहे त्यांना घरच्यांची माहिती देतो, शिवानीही खूप रडते त्याच्यासमोर, म्हणजे खूप गळ्यात पडून रडते, आणि तुम्ही दोघी छान दिसता वगैरे सांगतो तो. आणि नेहाला प्ले केलंच जात नाही, कन्फेशन रूम मध्ये जातो, आणि नंतर मग नेहाला परत एकदा आल्यानंतर जसं सईच्या मम्मी बरोबर गेल्या वेळी झालं होतं, नंतर प्ले केलं जातं, दोघं छान भेटतात. हार्टबीटचं जे कोणी ऐकलं नसेल त्यांनी परत ऐका, हार्टबीट दोघांचे
जे नेहाचे वाजताना दाखवलेत, प्रोमो मध्ये पण दाखवले ते धड 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 दोघं भेटते बाई, छान भेट झाली. आणखी जास्त इंटरेस्टिंग होतं ते म्हणजे कॉफीचं. कॉफी जेव्हा ती देते, ही लास्टची कॉफी आहे हा, घरात कॉफी नाही आहे याच्यानंतर, तर लास्टची आहे म्हणजे तू ठेवलेली नाहीयेस ना. आणि याच आठवड्यामध्ये शिवनी कॉफी चोरलेली आहे. शिवला आणि मीनाला स्पेशल लक्झरी बजेट आलेलं असतं, स्पेशल त्यांचं त्यांचं सगळं आलेलं असतं, तरी पण विना कॉफीची बॉटल चोरून शिवकडे देते म्हणजे सगळ्यांच्यातलं, म्हणजे स्वतःच स्पेशल पण छान छान आलं होतं त्यांना, ते शेअर करू शकत ते, त्याचं तरी भान ठेवायचं ना. आणि सगळ्यांसाठी म्हणून आलेलं होतं, त्यातली कॉफीची बॉटल त्याच्याकडे देते, तो पण खिशात घालतो. हे कुठंतरी एपिसोड मध्ये दाखवलं होतं या वेळेला, त्याबद्दलच त्याला म्हणजे त्याला तेच आठवतं म्हणून तो बोलतो तू तर ठेवली नाहीयेस ना. सगळे हसायला लागतात, ते खूपच सगळ्यांना असं वाटतं की नेहाच ठेवत असणार आहे कधी ना कधी, किंवा नेहाने ठेवली असणार आहे म्हणून असं बोललं असेल का नचिकेत. सगळे परत त्याबद्दल बोलतात की खूप हिलॅरियस होतं ते, आणि छान भेटणं बोलणं झालं, छोटंसंच लेटर लिहिलं होतं नेहाने पण इंटरेस्टिंग आणि सुंदर होतं एकदम. आणि जे काही तिच्या फिलिंग आहेत मनातल्या, दोघांचे एकमेकांना काय व्हॅल्यू आहे ते लिहिलं होतं. आणि शिवानीलाही छानपणे बोलतो, भेटतो, घर दाखवते ती. आणि मला नचिकेत पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी, मला जेम वाटला नचिकेत, म्हणजे चांगला माणूस आहे तो, एकदम ओपन माइंडेड वाटला. शॉपिंग बद्दल बोलतात, मला जायला आता इंटरेस्ट नाहीये तुझ्याशिवाय, त्यांना जॅकेट दिलेलं तिने घातलेलं असतं आणि छान दिसत होती काल नेहा पण, थोडस केस मागे बांधल्यानंतर सुंदर दिसते ती सुद्धा, म्हणजे चांगली दिसते, केस पुढे आल्यानंतर तिचा चेहराच दिसत नाही. आणि त्यानंतर मला वाटतंय थर्ड येतात शिवानीचे बाबा. शिवानीच्या बाबांची एंट्री पण एकदम छान होती. आणि शिवानीने आधीही सांगितलं होतं की माझं म्हणजे खूप अशी बडबड बडबड केली नाही मी जास्त बाबांबरोबर कधी, मला जे काही वाटतं माझ्या मनात फील होतं ते मी कधी सांगितलं नाही, हे ती नेहाला आधीही सांगते. आणि आधीही तिने सांगते एवढी मी ऐकलं होतं, तेच ती काल बोलते की बाबा मी लेटर मध्ये ह्या गोष्टी लिहिलेत, लेटर ऐकते वेळी थोडस रडायला येत होतं कारण तुम्हाला मुलगा नाहीये, तुम्ही नेहमी आम्हाला दोन मुलींना मुलासारखं ट्रीट केलं. कुठेतरी बघून कळतंय शिवानीला की मुलाचे असे घट आणि मुलाचा दम आहे वा तिच्याकडे, आणि खरोखरच तिच्या आई बाबांनी मुलासारखं ट्रीट केलं असतात. सगळ्यांना छान बोलतात ते, ही पॉझिटिव्हिटी घेऊन आले होते सगळे घरवाले. मलायका म्हणतात हिनाला, मलायकाच आहे ते ऍक्च्युली, मलायका सारखीच दिसते. अभिजितला बोलतात तुमचं बहीण भावांचं रिलेशन छान दिसतं. आणि नेहाचं आणि शिवानीचं मला खूप आवडलं, इमली का बूटा बेरी का बेर इस जंगल मे तुम दो शेर, शेरणी आहेत दोघी, म्हणजे धाड घालणाऱ्या पोरी आहेत त्या खरंच. टास्क मध्ये तर धाड घालतातच पण घरात पण कुणाचं असं तसं घेत नाहीत त्या, हे करून जितकं त्या निगेटिव्ह दिसत आहेत किंवा जितके त्या निगेटिव्ह वाटतायत आपल्याला, मला वाटत नाही की हल्ली थोडस नेहाचं आणि शिवानीची मन इतकी निगेटिव्ह आहेत, कारण ज्या व्यक्तीला आपलं मानतात त्या व्यक्तीबद्दल खूपच पॉझिटिव्ह दिसतात त्या, खूप म्हणजे आपलं आपल्या व्यक्ती असं, त्यांच्याबद्दल इमोशन्स असतील, त्यांचं काहीतरी चांगल्या गोष्टी असतील, अप्रिशिएशन असेल. आणि नेहाची तर पॉझिटिव्हिटी आता दिसते केळकरच्या बाबतीत, तो किती हेट करतो पण ती कधी त्याच्याकडून तिच्याकडून हेट कधी जास्त दाखवत नाही. हे थोडंसं बिहेव्हिअर तिने हिना बाबतीत चेंज केलं पाहिजे, ती हिनाला खूपच हेट करते का ते कळत नाहीये. आणि अशा प्रकारे बाबांची बाबांनी बहिणीचं ग्रीटिंग आणलेलं असतं, तिला सांगा हो माझे ड्रेस नको घालून खराब करू, ती का नाही आली, मम्मा का नाही आली, सगळे कसे आहेत वगैरे वगैरे विचारते, कारण शिवानीला फार काय आता तर भेटून आली आहे ती, त्यामुळे एवढं काही विशेष नाही, पण तिला जे काही बोलायचं होतं ते तिने लेटर मधून सांगितलं, ते छान होतं. आणि बाबा जाऊ नको दूर, माझी आई आहे सूर, आणि पण मी तशी नाहीये, माझी आई आहे शूर. तर बाबा म्हणतात नाही बेटा तू पण खूप शूर आहेस, आईपेक्षा पण शूर आहेस, आणि माझ्या आईने मला नेहमी खूप टाइम द्यावा लहानपणी असं वाटायचं, सोडायला यावं, पण मला आता त्या गोष्टी कळायला लागल्या की ती का देऊ शकत नव्हती, असतील त्यांचे प्रॉब्लेम फायनान्शियल काहीतरी त्यामुळे दिला नसेल, पण ते वाचलेली वेळ तिला जास्त रडायला येत असतं. आणि छान खेळा वगैरे चांगलं चाललंय तुझं, दोन एक ह्या आठवड्यापासून थोडीशी पॉझिटिव्हिटी दिसायला लागली, छान दिसतंय तुम्ही, तुमची मैत्री छान दिसते, असं तसं सांगतात ते, सगळं सांगतात. विना पण खूप सॉरी सॉरी बोलते, जे काही बोलली होती ती पराग बरोबर, ती तशीच मुलगी आहे त्याबद्दल तिच्या मनात असं ती सॉरी म्हणते. शिवला पण ते छान बोलतात, चांगलं खेळतोयस वगैरे, प्रत्येकाशी त्यांची भेट पॉझिटिव्हिटी देते, म्हणजे आज सगळ्यांनी छान छान, फक्त बॉबीनी जास्त कोणाला इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत, मराठीचा प्रॉब्लेम होता, पण जे काही बोलून गेलं आईसाठी ते सुंदर होतं. त्यानंतर हिनाच्या बाबांच्या बोलण्याचे अनाउन्समेंट होते, हे मायकल जसं तिने सांगितलं होतं, हे मायकल वगैरे बोलतात, ते खूप रडते हिना, खूपच रडते. आणि शिवानीचे बाबा आल्यानंतर पण ती खूप रडते. हिनाला ते बोलतात आता सध्या तरी मीच सगळ्यांचा बाबा आहे हा, आता माझ्याशी बोला. खूप रडते ती गळ्यात पडून, आणि तिच्या बाबांची तिला आठवण येत असते, ते समजवतात, सगळेजण समजवतात. शिव शिवानीच्या बाबांच्या पाया पडतो, ते थोडस टची होत, बाकी सगळे नंतर पडतात. आणि हिनाला समजवतात, नेहाला सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर
हिनाच्या वडिलांचा आवाज येतोय, मायकल कैसी है तू वगैरे, सुंदर वाटत होत. गुजराती असल्यामुळे त्यांना जास्त मराठी नाही येत वाटत, त्यामुळे मम्मी पण तिची जास्त हिंदीच बोलली. आणि मम्मी पण त्यानंतर लगेचच मम्माची एंट्री झाली. मम्माची एंट्री पण तिच्या एकदम छान होती. मम्मा कुठतरी हर्ट झाली होती आणि मम्मानी तेच सांगितलं की नेहा तू का, म्हणजे नेहाला ते विचारणं गरजेचं होतं, काय काय इतकं ती हिनाला करते, ती खूप प्रेम करत होती, तू तुम्हाला मनसे मैत्रीण मानत होती, मग का असं करताय असं तसं. मग नेहा रडायला लागते तिथं, शिवानीलाही नको आमच्या बद्दल बोलू असं विनवणी करताना दिसला. शिवानी म्हणजे फ्रीज तास सोडून उठून त्यांना गळ्यात घेते, म्हणजे प्लीज विनंती करू नका, असं हात वगैरे जोडू नका. तेही थोडंसं टची वाटलं. लगेच शिवानीला रडू येतं, गळ्यात पडते ती पण, कारण मलाही वाईट वाटलं असं हात वगैरे जोडून कोण बोलणं, म्हणजे इतक्या पण शिवानीला त्यांनी करेक्ट ऍडवाइस केला, इतक्या पण लो थराला तुम्ही बोलू नका की तुम्हाला त्यांच्या आई वडील समोर आल्यावर वाईट वाटेल, किंवा ती लोक ज्या लोकांबद्दल तुम्ही असे कमेंट करताय त्या लोकांबद्दल नंतर फेस करायला अवघड जाईल, त्याचा रिग्रेट होईल, असं तुम्ही बोलू नका. सॉरी सॉरी बोलायला लागेल इतकं बोलू नका, तुला वाईट वाटतं ना शिवानी, तू बोलल्यानंतर बोलू नकोस बाळा. छान शब्दात त्यांनी सांगितलं, ते कुठेतरी शिवानीला सांगणं गरजेचं होतं. आणि बाकी सगळ्यांना पण छान छान बोलतात अभिजित केळकरला. विनाचं तुझं पहिल्यांदा खूपच, विना तू दोघींचं होतं पण आता दोघींची छान फ्रेंडशिप झाली, मला आवडतं. शिवलाही बरंच काही बोलतात, ते तुमचं दोघे दोघांचं भांडण परत एकत्र, खूप टार्गेट करतोस तू हिनाला, काय काय सांगतात त्या प्रत्येकाबद्दल, जे जे काही त्यांना सांगायचं, कारण हिना थोडस, हिनाला सगळेजणच काही ना काही बोलले बोलून झालेलं आहे त्यांचं, त्यामुळं त्या सगळ्यांना ऍडवाइस देतात की असं नका करू, हिनाला कॉर्नर नका करू. किशोरी त्यांना सगळेजणच पहिल्यांदा येऊन भेटतात, तिचे बाबा पण मी तुमच्या फिल्म्सचा फॅन होतो, खूप मी तुमचे फिल्म्स बघितलेत असं म्हणतात ते लहानपणापासून. त्याला लहानपणापासून कसं काही, म्हणजे किशोर त्यांनी खूप लवकर काम करायला सुरुवात केली हेही खरंय, पण ते बोलतात मी फिल्म्स, तुमचे फिल्म्स मला आवडतात वगैरे. सेम नचिकेत ही पहिल्यांदा जाऊन किशोरी ताईंनाच भेटतो, आणि हिच्या आई ही पहिल्यांदा जाऊन किशोरी ताईंनाच भेटते. तुम्ही खूप हिनाची काळजी घेता, हिनाला टाइम देता, मला खूप आवडतं ते. बिचुकलेंना सगळेजण भेटतात, ए डॉन शेर आहे सातारचे वगैरे, नचिकेत ही तसंच बोलतो. शिवानीचे बाबाही, तुमच्या दोघांचं बॉन्डिंग मस्त आहे, पहिल्यांदाही दोघांचं छान जमायचं, आताही छान जमतंय, छान वाटतंय वगैरे बोलतात. तसंच हिनाची आईही सांगते की तुम्ही खूप आवडता आम्हाला आणि बरं झालं आलात, पहिल्यांदा पण तुम्ही हिना बरोबर चांगले दिसायचं, आताही छान वाटतंय तुमची, तुमचा प्रेझेन्स. बाकी काही नाही, मग सगळ्यांची बोलणं होतं, हिनालाही बऱ्याचशा गोष्टी त्या सांगत नाही. मला वाटतं हिना अजून फ्रीजच होती, फ्रीज निघाल्यानंतर त्या सांगतात गोष्टी. आज खूप हिलॅरियस आहे, शिवची आई येते. शिवची आई खरंच असं बोलली असेल का की तू वैशाली ताईला ताई म्हणतोस, मग विना रुपाली या सगळ्यांना ताई बोल, वैशाली ताईला ताई बोलायचं, किशोरी ताईंना ताई बोलतोस, आणि मग ह्या राहिलेल्यांना पण ताई बोलणार, रुपाली विना ह्या सगळ्या ताईच आहेत. परत विनाजवळ गेल्यावर पण ती राखी जवळ येते, म्हणजे असं का बोलतात मला कळलंच नाही, ते का एवढं बोलल्या त्या, किंवा खरोखर बोलल्या असतील का, मिसलीड करतायत ते प्रोमो काही समजत नाही. पण खूप फन येणार आहे शिवची मम्मी आल्यानंतर, सगळे हसतायत ते दिसतंय आपल्याला, फनी काहीतरी होतंय तिथं. आणि शिवानीच बोलला होता माझी मम्मा फ्रीज केलं तरी माझं काही चुकलं तरी मला मारेल, असं तसं बोलतच होता तो काल विना बरोबर. विना पण बोलते की माझी मम्मा आली तर ती रडेल, मी रडेल पण मम्मा नाही जास्त रडणार, म्हणजे ठीक आहे, म्हणजे खूप जास्त नाही रडणार, मलाच तिला बघून रडायला येईल, असं तसं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्यावर वाटलंच होतं की थोडस रागवत असणार आहे शिवची मम्मी शिवला, आणि ते आजच्या ह्याच्यातून कळलंच की रागवून बोलण्यासारखंच त्या बोलत होत्या, तू त्यांना का नाही ताई बोलत, आज ते कळेल आपल्याला की एक्झॅक्टली त्या विनाला बोललेत का. तर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा. टेक केअर, बाय.